2.2 हा अभ्यास बघणार आहोत. 2.2 हा अभ्यास बघण्यापूर्वी आज आपल्याला काही गुणधर्म शिकायचे आहेत. त्यापैकी पहिला गुणधर्म आहे लघुकोन त्रिकोणाचा गुणधर्म, अक्यूट अँगल टू अँगल प्रॉपर्टी. दुसरा आहे विषारकोन त्रिकोणाचा गुणधर्म, ऑब्ट्यूस अँगल टू अँगल प्रॉपर्टी. तिसरा आहे त्रिकोणामध्ये जर एखादे मध्यगा असेल तर गुणधर्म कोणता वापरायचा. मग मेडियन जो काय आहे, एखाद्या ट्रायंगल मध्ये एक मेडियन असेल तर त्यावेळेस कोणती प्रॉपर्टी वापरायची, हे तीन गुणधर्म आज आपण बघणार आहोत. या तीन गुणधर्मावरच आधारित 2.2 हा अभ्यास आहे. चला मग आपण काय करूया, आता पहिल्या गुणधर्माचा बघूया पहा. लघुकोन त्रिकोणाचा गुणधर्म, अक्यूट अँगल ट्रायंगल प्रॉपर्टी. आता तुम्हाला मी फळ्यावर एक आकृती काढली. त्रिकोण ए बी सी हा लघुकोन त्रिकोण आहे आणि लघुकोन त्रिकोण असेल तर जो शिरोलंब असतो, जी उंची असते त्रिकोणाची उंची, आकृतीच्या आतमध्ये असते, त्रिकोणाच्या आतमध्ये असते. आणि विषारकोन त्रिकोण असेल, हा विषारकोन त्रिकोण पहा, ए सी बी हा पहा विषारकोन त्रिकोण. ह्याची उंची कुठे असते पाहणं, तर त्रिकोणाच्या बाहेर असते, त्रिकोणाच्या बाहेर असते. आता पहा या त्रिकोणामध्ये तुम्हाला परीक्षेला प्रश्नामध्ये असं दिलं असतो, अशी आकृती दिली ए बी सी, त्यामध्ये कोन सी हा अक्यूट अँगल आहे, अक्यूट म्हणजे लघुकोन आहे, आणि एडी हा लंब आहे. मग अशा वेळेस गुणधर्म वापरायचा कसा. आता कोन सीच्या समोर बघा त्रिकोणाची बाजू कुठली आहे, कोन सीच्या समोर कुठली बाजू आहे, ए बी बाजू आहे. कोण आहे, कोन सीच्या समोर ए बी आहे. ए बी चा वर्ग, ए बी चा वर्ग, हा वर्ग पुन्हा एवढा आहे उरल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरीज एवढा, म्हणजे बी सी चा वर्ग आणि ए सी चा वर्ग, बी सी चा वर्ग आणि ए सी चा वर्ग. वजा पूर्ण ही बाजू सी पासूनची, हा कोन सी पासूनची बाजू, बी सी वजा बी सी गुणुले बी सी, सी पासून बी कडे वजा बी सी दोन वेळा बी सी गुणले सी डी, वजा दोन वेळा बी सी गुणले सी डी किंवा डी सी. समजतंय. पुन्हा एकदा पहा लघुकोन त्रिकोण असेल, कोन सीच्या समोरची बाजू ए बी चा वर्ग बरोबर बी सी चा वर्ग अधिक ए सी चा वर्ग, वजा दोन वेळा बी सी गुणुले सी डी. जर नाव बदलून दिलं तर तुम्हाला ह्या प्रॉपर्टी कशी वापरायचं हे तुम्हाला कळलं असेल. आता पहा जर आता विषारकोन त्रिकोण असेल, विषारकोन त्रिकोण असेल फक्त काय करायचं, अधिक करायचं, काय करायचं अधिक, आणि लघुकोन त्रिकोण असेल तर वजा. आता मी आकृती खाली काढले पहा, ए सी बी हा विषारकोन त्रिकोण आहे, कोण ए सी बी हा विषारकोन आहे. मग विशाल म्हणजे ऑप्टिकस अँगल आहे, कसा आहे ऑप्टिकस अँगल म्हणजे विषारकोन आहे. मग ह्याच्या समोरची बाजू कुठली आहे पहा, ए बी, ए बी चा वर्ग पुन्हा एवढं बी सी चा वर्ग आणि ए सी चा वर्ग, त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. इथं अधिक करायचं, काय करायचं अधिक, दोन वेळा बी सी दोन वेळा बी सी गुणले डी सी हे सी डी. समजलं. दोन्ही गुणधर्म सोपे आहेत, फक्त आपलं एवढं कळायला पाहिजे की लघुकोन असेल तर वजाबाकी आणि विषारकोन असेल तर बेरीज. हे दोन गुणधर्म तुमचे परफेक्ट असतील तर आपला ह्याच्यावर आधारित चार मार्काचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला सोडवायला सोपे जातील. 2.2 मध्ये पण बघणार आहेत, तसंच प्रॉब्लेम सेट मध्ये देखील ह्याच्यावर असणारे प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. चालेल, आता आपण पुढचा गुणधर्म बघूया. आता आपण तिसरा गुणधर्म बघणार आहे. तिसरा गुणधर्म काय सांगितलंय पहा, यामध्ये त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण आहे, एम ही मध्यगा आहे, एम काय आहे मध्यगा आहे, एम हा बी सी चा मध्यबिंदू आहे, हा एम हा बी सी चा मध्यबिंदू आहे, हा एम हा बी सी चा मध्यबिंदू आहे. अशा वेळेस तुम्ही गुणधर्म कसा वापरणार, तपा ए बी चा वर्ग हा एम बी सी वर आहे त्यामुळे बी सी ही बाजू घ्यायची नाही, ए बी चा वर्ग ए सी चा वर्ग, ए बी चा वर्ग अधिक ए सी चा वर्ग, ह्या दोन वर्गांची ह्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, ए बी चा वर्ग अधिक ए सी चा वर्ग बरोबर बरोबर दोन वेळा ही मधली बाजू, दोन वेळा त्या मधल्या मधल्या बाजूचा वर्ग, दोन ए एम चा वर्ग, दोन ए एम चा वर्ग अधिक दोन वेळा हे घ्या किंवा दोन वेळा हे घ्या कुठलं पण घ्या, दोन वेळा बी एम चा वर्ग. कसं केलं पहा, पुन्हा त्रिकोण एबीसी मध्ये एम ही मध्यगा आहे,
एम इज मीडियम, एम ही काय मीडियम आहे, एम हा बीसी चा मध्यबिंदू आहे, एम हा बीसी चा मध्यबिंदू आहे म्हणजे एम ही काय झाली मध्यगा झाली. अशा वेळेस गुणधर्म वापरायचा कसा, एबी चा वर्ग आणि एसी चा वर्ग बरोबर दोन वेळा ही मधली बाजू एम चा वर्ग अधिक दोन वेळा बीएम चा वर्ग किंवा दोन वेळा बीएमसी चा वर्ग, त्यापैकी बीएम म्हणा किंवा एमसी म्हणा चालतंय. ठीक आहे, या स्वरूपात हा एखाद्या त्रिकोणामध्ये मध्यगा असेल तर गुणधर्म कसा वापरायचा या विषयी. एखाद्या त्रिकोणामध्ये मध्यगा असेल आणि आता जो आपण गुणधर्म वापरला त्या गुणधर्माचं नाव आहे अपोलोनियस प्रॉपर्टी किंवा अपोलोनियस थेरम, अपोलोनियसचा प्रमेय. या प्रमेयामध्ये काय सांगितलं की या गुणधर्मामध्ये काय सांगितलं पहा, अशा वेळी ज्यावेळेस आकृती येईल त्यावेळेस तुम्ही काय करायचं, एबी चा वर्ग एसी चा वर्ग अधिक दोन वेळा एएम चा वर्ग अधिक दोन वेळा बीएम चा वर्ग, त्या स्वरूपात हा गुणधर्म अपोलोनियस थेरम हे गुणधर्म आपल्याला युज करायचा आहे प्रश्नामध्ये वगैरे. ठीक आहे बाणो, आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 हा अभ्यासाला सुरुवात करूया. यामध्ये प्रश्न पहिला काय विचारलाय ना, त्रिकोण पी क्यू आर, एक त्रिकोण आहे पी क्यू आर नावाचा एक त्रिकोण आहे, त्यामध्ये एस इज अ मिड पॉइंट ऑफ साइड क्यू आर, एस हा क्यू आर चा मध्यबिंदू आहे, एस हा काय आहे क्यू आर चा मध्यबिंदू आहे. पुढे म्हटलंय पी क्यू ची लांबी लिहिली आहे, पी क्यू पी 11 आहे, पी आर 17 आहे, पी एस हा मधली बाजू आहे 13 आहे, क्यू आर ही मोठी बाजू काढायची आहे, त्रिकोणाची खालची बाजू आपल्याला काढायची आहे. मग काढायचं कसं, आता त्रिकोणामध्ये मध्य बिंदू दिलाय याचा अर्थ पीएससी काय आहे मध्यगा आहे. मग मध्यगा असेल तर इथं कोणता गुणधर्म वापरायचा, विषारकोन त्रिकोणाचा गुणधर्म वापरायचा का लघुकोन त्रिकोणाचा गुणधर्म वापरायचा का अपोलोनियसचा गुणधर्म वापरायचा. माहिती आता माझ्या कधी शिकलो होतो की एखाद्या त्रिकोणामध्ये मध्यगा दिली असेल तर अपोलोनियसचा प्रमेय युज करायचा. चला आता युज करूया, जे दिले ते लिहून घेऊया. त्रिकोण पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर, त्रिकोण पी क्यू आर मध्ये स्वल्पविराम, एस हा काय आहे क्यू आर चा मध्यबिंदू, एस इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर, एस हा क्यू आर चा मध्यबिंदू आहे. आता मला सांगा एस हा क्यू आर चा मध्यबिंदू असल्या कारणानं मी अपोलोनियस सूत्र वापरतोय, अपोलोनियस नियस थेरम, मराठीमध्ये अपोलोनियसच्या प्रमेयानुसार. काय सांगतो अपोलोनियसचा प्रमेय, ही हा मध्यगा आहे, ही मध्यगा ह्याला सोडून ही बाजू खाली सोडून या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज पी क्यू चा वर्ग पी आर चा वर्ग, पी क्यू चा वर्ग अधिक पी आर चा वर्ग बरोबर दोन वेळा पी एस चा वर्ग, दोन वेळा पी एस चा वर्ग अधिक दोन वेळा क्यू एस किंवा एस आर म्हणलो तुम्हाला, दोन वेळा क्यू एस किंवा दोन वेळा क्यू एस चा वर्ग. आता या सूत्रामध्ये आपल्याला किंमत ठेवायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे. मग काढूया पी क्यू पहा, पी क्यू किती आहे 11 आहे, 11 चा वर्ग, पी आर किती आहे 17 आहे, 17 चा वर्ग, दोन गुणले पी एस किती आहे 13 आहे, 13 चा वर्ग अधिक दोन क्यू एस चा वर्ग. आता 11 चा वर्ग, वर्ग तुमचे सगळ्यांचे पान असायला पाहिजेत, 11 चा वर्ग 121, तस 17 चा वर्ग म्हणजे 17 गुणले 17 करा किती तर 289, 289 दोन 13 चा वर्ग 169 म्हणजे 13 गुणले 13 करायचं वर्ग पाठ नसेल तर. आता ह्या पुढच्या पॅरला दोघांची बेरीज, चला बेरीज करूया, 9 आणि 10 8 आणि 2 10 आणि हा मगाशीचा एक हातचा 11, पुढं 11 एक उरतोय हातचा उरतोय 2 1 3 3 1 4 पहा बेरीज येत नसेल तर कच्चे बेरीज करा, 2 ने 6 ला 2 ने 169 गुणूया पहा, 9 2 18 हातचा 1 सहा दोन 12 12 ने 13 2 1 बेक बेबेन 2 1 3 2 की क्यू एस चा वर्ग, तिकडे आलं वजा होईल 410 वजा 338 दोन वेळा क्यू एस चा वर्ग. वजा करा 10 तून 8 गेले 2 उरले
घेतलेला ह्याचा देऊन टाकू चार, अकरातून चार गेले, अकरातून चार गेले सात, तीन तीन एक चार, चार दोन चार गेले शून्य, दोन वेळा क्यूएचा वर्ग। आता तिकडं गुणिले दोन इकडे आले भागिले, बहात्तर भागिले दोन क्यूएचा वर्ग, दोन ने बहात्तर ला भागा, बेत्रिक हा एक उरतो, बेसख बारा छत्तीस, वर्गमूळ स्क्वेअर रूट सहा येतो, वर्गमूळ छत्तीस वर्गमूळ सहा। आता हा क्यूएस आणि एस आर कसा मानून सेम आहे का, एस आर मध्ये बिंदू आहे, मग क्यूएस बरोबर एस आर बरोबर सहा, कारण एस इज मिड पॉइंट आहे, मिड पॉइंट एस हा मध्ये बिंदू आहे म्हणून क्यूएस आणि एस आर चं माप सेम आलं। पण आपल्याला काय करायचं आहे, क्यू आर करायचं आहे, क्यू आर तयार झालं क्यूएस प्लस एस आर, क्यूएस प्लस एस आर सहा अधिक सहा बारा सेंटीमीटर दिलं नसेल तर युनिट हे शब्द लिहायचं मराठीमध्ये एकक, या स्वरूपात क्यू आर चं माप आपण काढलं। हा प्रश्न सोपा आहे, या स्वरूपात तुम्ही काय करायचं आहे, ह्या अपूर्णियास प्रमाणे हा प्रश्न मी सोडवला आहे, अपूर्णियास प्रमेयचा यूज करून हा प्रश्न सोडवला का, ह्या प्रश्न पुन्हा पुन्हा सोडवा म्हणजे तुमचं परफेक्ट होऊन जाईल। प्रश्न क्रमांक दोन, त्याने काय दिलंय पहा, प्रश्न वाचूया, त्रिकोण एबीसी, एक त्रिकोण आहे एबीसी नावाचा एक त्रिकोण आहे, त्यामध्ये एबी 10 आहे, एसी 7 आहे, बीसी 9 आहे, पुढे फाइंड मीडियन, तर मध्यगा काढा, कसे आहे म्हणे, ड्रॉ फ्रॉम पॉइंट सी, सी या बिंदूतून काढलेली मध्यगा कुठं, एबी सी मधून काढली आहे, एबी वर आहे, आकृती आपल्याला दिली नाहीये, आकृती पहिल्यांदा काढावी लागल, मग इथं आकृती काढायची कशी, एक त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये मध्यगा आहे, ही एवढीच गोष्ट माहिती आहे, मग मी काय करतोय, पहिले कच्ची आकृती काढतोय, त्रिकोण काढतोय आणि मध्यगा काढून घेऊ, नंतर नाव ठेवूया। चला एक छोटीशी आकृती काढतो, आम्ही पहिल्यांदा एक त्रिकोण काढून घेतो, यामध्ये एक मध्यगा काढायची आहे, मध्यगा काढून घेतोय, ही आकृती वाढवतो म्हणजे मध्यगा व्यवस्थित दिसेल, या स्वरूपात एक त्रिकोण काढून घेतलाय आणि एक मध्यगा काढून घेतलीय पा, ही मध्यगा आहे। आता नावं द्यायचे, मग नावं द्यायचं कसं, त्यांनी काय सांगितलंय, सी बिंदू मधून मध्यगा काढली, हा सी बिंदू वर देऊया, एबी वर मध्यगा काढलेली आहे, सी बिंदूतून एबी वर एक मध्यगा काढलेली आहे, समजतंय, या स्वरूपात हे मी एक त्रिकोण काढून घेतला, मध्यगा काढून घेतली। आता इथे एक नाव देऊया आपण, डी नाव देऊया, आणि प्रश्न असा विचारलाय मध्यगेचं माप काढा, सीडीचं माप काढायचंय, मग काढायचं कसं, चला आता हे काढायचं कसं पाहूया पा। आता आपल्याला त्रिकोणामध्ये ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या लिहून घेऊया, काय काय दिले पा, इन ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये स्वल्पराम, सीडी ही मध्यगा आहे, इज मेडियन ही मध्यगा आहे। आता सीडी ही मध्यगा आहे, मध्यगा म्हटल्यानंतर डी हा काय आहे, एबीचा मध्यबिंदू आहे, डी इज मिड पॉइंट ऑफ एबी, साइड एबी, डी हा बाजू एबीचा मध्यबिंदू। आता आपला ह्यामध्ये एडीचं माप दिलंय का, नाहीये, डीबीचं माप दिलंय का, नाहीये, आपल्याला अपूर्णियसचा गुणधर्म वापरत असताना एडी किंवा डीबी ह्या दोघांपैकी एक माप हवं असतं, दिले का, नाही, आपल्याला काय काय दिले पहा, आपल्याला इथं एबीचं माप दिलंय, पूर्ण एबी किती आहे 10, एसी किती आहे
सात, बी सी नौ, आणि एक माप काढायचं आहे. मग मी काय करतो, एडी चं माप पहिल्यांदा काढून घेतो. एडी बरोबर डीबी, एडी आणि डीबी कसं आहे, एबीच्या निम्न आहे, एबीच्या निम्न. एबीचं माप आहे दहा, दहाला दोनने भागाला पाच येईल. एडीचं माप डीबीचं माप किती आलं बानो, पाच. आता मला मध्यगा काढायचं आहे. मध्यगा काढायची कशी पहा, अपोलोनियसचा गुणधर्म वापरूया. थेरम काय सांगतो, अपोलोनियसचा गुणधर्म, ह्या बाजूचा वर्ग आणि ह्या बाजूचा वर्ग, एसी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग बरोबर दोन वेळा सीडीचा वर्ग, दोन वेळा सीडीचा वर्ग अधिक ही बाजू किंवा ही घ्या, दोन वेळा एडी वर्ग घ्या, दोन वेळा एडीचा वर्ग. तर सूत्रामध्ये किंमत ठेवायचं आहे, उत्तर निघेल. एसी किती आहे, सात, बीसी किती आहे, नऊ, सीडी किती आहे, सीडी काढायचं आहे माहित नाहीये, एडी किती आहे पण एडी आता काढले पाच, सोडवूया. सातचा वर्ग एकोणपन्नास, नऊचा वर्ग एक्क्याऐंशी, दोन गुणले सीडीचा वर्ग अधिक दोन गुणले पाचचा वर्ग पंचवीस, बेरीज करा, नऊ आणि दहा हजार एक, चार आठ बारा, बारने तेरा, दोन गुणले सीडीचा वर्ग पंचवीस पन्नास, अधिक पन्नास कळाले वजा होतील, एकशे तीस मधून पन्नास केले वजा करा, शून्य, तेरातून पाच गेले, आठ बरोबर दोन गुणले सीडीचा वर्ग, गुणले दोन निघाले भागिले ऐंशी भागिले दोन बरोबर सीडीचा वर्ग. मग काय होईल पाहणो, ऐंशीला दोन भागा, सीडीचा वर्ग येईल चाळीस. आता ह्याच वर्गमूळ काढायचं, काय करायचंय, सीडीची किंमत काढायची आपल्याला. मग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट घेऊया आपण, याच वर्गमूळ सीडी बरोबर कर्णी चिन्हामध्ये चाळीस. आता चाळीसची पोळ करा, चार गुणले दहा, चारचं वर्गमूळ दोन, दहाचं वर्गमूळ निघत नाही, कर्णी चिन्हात ठेवायचं. सीडी बरोबर दहा दोन कर्णीत दहा, सीडी बरोबर काय आलं, दोन कर्णीत दहा. एका वेळ दिलं असेल तर लिहा, नसेल तर युनिट हा शब्द लिहायचा. या स्वरूपात मगासारखंच हे गणित आहे, फक्त या गणितामध्ये काय केलं होतं, आपला एडी डीबी दिलं नव्हतं, डायरेक्ट एबी दिलं होतं. मग कसं काढलं, एडी बरोबर डीबी बरोबर एकशे दोन एबी, डीहामध्ये बिंदू आहे त्यामुळं एडी बरोबर डीबी बरोबर एकशे दोन एबी, त्यानुसार एबीचं माप दहा आहे, एडी किती आला, हा पूर्ण दहा आहे, हा पाच, हा पाच. प्रमेयामध्ये सूत्रामध्ये किंमत ठेवलं, आपलं उत्तर मध्यगा मिळालं. उत्तरामध्ये एक वाक्य लिहायचं, सीडी ही मध्यगा, सीडी इज अ मीडियन, किती आहे मीडियन, टू रूट टेन युनिट. पुढचं बिंदू, प्रश्न क्रमांक तीन. हा या प्रश्नामध्ये आपल्या दोन गोष्टी सिद्ध करायच्या होता. आता हा प्रश्न तुम्हाला चार मार्काला परीक्षेला विचारला जातो, तर प्रश्न क्रमांक तीन मध्ये काय विचारलंय चर्चा करूया. एक आकृती आहे, त्रिकोण पी क्यू आर नावाची आकृती आहे, यामध्ये पीएस इज अ मीडियन, पीएस ही मध्यगा आहे. पुढे म्हटलंय पीटी लंब क्यू आर, पीटी हा क्यू आर वर लंब आहे, पीटी परपेंडिक्युलर क्यू आर. आणि सिद्ध करायचं आहे पी आर चा वर्ग बरोबर हा पी आर चा वर्ग, पीएस चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग, सॉरी पीएस चा वर्ग अधिक क्यू आर गुणले एसटी अधिक क्यू आर छेद दोन कंसाचा वर्ग. दोन नंबरला हे सिद्ध करायला पहा, पी क्यू चा वर्ग बरोबर पी एस चा वर्ग वजा क्यू आर गुणले एस टी अधिक क्यू आर छेद दोन कंसाचा वर्ग. हे सिद्ध कसं करायचं, कन्फ्युजन झालं असेल किंवा कळत नसेल तर नीट लक्ष देता, सिद्ध करायला थोडस अवघडच असेल तर काय करायचं, पहिल्यांदा काय दिले ते बघूया.
एक त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये मध्यगा दिलेली आहे म्हणजे मध्यगा दिलेली आहे आणि काय सिद्ध करा म्हटलंय पी आर चा वर्ग बरोबर पी एस चा वर्ग अधिक क्यू आर इथं अधिक आहे इथं वजा आहे अधिक आहे याचा अर्थ काय बाळांनो त्रिकोणामध्ये आपला गुणधर्म वापरायचा आहे अधिक असेल तर आपण काय करतो विशाल कोण त्रिकोणाचा गुणधर्म वापरतो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल प्रॉपर्टी वापरतो जर वजा असेल तर अक्यूट अँगल म्हणजेच का लघुकोन त्रिकोणाचा गुणधर्म वापरतो आता कसा वापरायचा ते बघूया बा पहिल्यांदा काय करूया प्रश्नामध्ये जे दिले ते लिहून घेऊया आणि आकृतीमध्ये दिसत ते लिहून घेऊया बा पहा आकृतीमध्ये काय काय दिसतं एक त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचं नाव लिहून घ्या इन ट्रायंगल पी क्यू आर त्यामध्ये पी एस ही काय आहे पी एस इज मेडियन पी एस ही मध्यगा आहे मग एस हा काय झाला म्हणून एस इज मिड पॉइंट एस हा मध्यबिंदू कोणाचा क्यू आरचा मग काय होईल पा क्यू एस बरोबर एस आर क्यू एस बरोबर एस आर बरोबर एक छेद दोन क्यू आर एक छेद दोन क्यू आर या समीकरण नंबर एक दिलेला काय केलं प्रश्नामध्ये काय दिलंय ते लिहून घेतलं आणि एस हा मध्यबिंदू आहे एस हा याचा मध्यबिंदू आहे क्यू एस माप एस आर च माप निम्न क्यू आर च्या निम्न हे लिहून घेतलं पा आता आपल्या प्रश्नाकडे वळूया पी आर चा वर्ग आहे पी आर चा वर्ग आहे पी आर कुठं आहे इथं आहे आकृतीमध्ये पी आर आहे आणि अजून काय पी एस कुठं आहे इथं आहे म्हणजे एवढाच त्रिकोण कुठला एवढाच तो एवढाच त्रिकोण मी काढून देतो एवढाच त्रिकोण मी काढून घेतलाय पी एस आर हा त्रिकोण कसला आहे विशाल कोण आहे अधिक आले हो विशाल कोण त्रिकोण आहे ह्याची उंची कुठे असते विशाल कोण त्रिकोणाची उंची त्रिकोणाच्या बाहेर असते नाव काय पा उंची पीटी पीटी उंची आता इथं आपलं काय करायचंय विशाल कोण त्रिकोणाचा गुणधर्म वापरायचा आणि या स्वरूपात हे उत्तर येते का बघूया पा त्या त्रिकोणाचं नाव सांगा इन ट्रायंगल पी एस आर त्रिकोण पी एस आर मध्ये काय आहे पा कोण पी एस आर हा कसला कोण आहे विशाल कोण आहे कसला आहे विशाल कोण ऑब्ट्यूस अँगल म्हणून आपण विशाल कोण त्रिकोणाचा गुणधर्म वापरायचा मग काय होईल पा याच्या समोरचा वर्ग ह्या समोरची बाजू ह्याचा वर्ग पी आर चा वर्ग बरोबर पी एस चा वर्ग अधिक एस आर चा वर्ग अधिक दोन वेळा एस आर गुणुले एस टी गुणुले एस टी इथं वाटल्यास तुम्ही असं लिहा ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस ह्यालाच आपण काय म्हणायचं ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम मराठीमध्ये पायथागोरस प्रमेयाचे गुणधर्म आता ह्या स्वरूपात आपण विशाल कोण त्रिकोणाचं सूत्र वापरलं आता इथून पुढे पुढची पायरी काय करायची पहा आपल्याला इथं क्यूएस आणि एस आर ची किंमत दिली आहे एक छेद दोन क्यू आर आता एस आर च्या ठिकाणी आपल्या प्रश्नामध्ये एस आर हवाय का नाहीये प्रश्नामध्ये एस आर हवाय का नाहीये आता इथं आणि इथं बोट ठेवतोय मी पी आर हवाय पी आर हवाय पी एस हवाय हो पी एस हवाय क्यू आर तर क्यू आर नाहीच आहे बर एस टी आहे का हो एस टी आहे मग काय नाहीये एस आर नाहीये त्याला बोल एस आर नाहीये त्याला गोल जे नाही त्याला गोल केलं प्रश्नाकडे बघितलं जे नाही त्याला गोल केलं आता खालच्या पायरीला मी काय करतो एस आर च्या ऐवजी क्यू आर लिहितो कारण मला क्यू आर हवाय खालच्या पायरीला पा पी आर ला पी आर आहे असं पी एस ला पी एस आहे असं क्यू आर ची किंमत सॉरी एस आर ची किंमत काय एक छेद दोन क्यू आर एक छेद दोन क्यू आर कंसाचा वर्ग अरे दोन ला दोन एस आर ची किंमत एक छेद दोन
क्यू आर गुणिले एस टी आता पहा खालच्या वेळेला पहा पी आर ला पी आर आय एस पी एस ला पी एस आय एस व क्यू आर गुणिले एक क्यू आरच छेदामध्ये दोन कंसाचा या दोनला हे दोन कॅन्सल होतील क्यू आर गुणिले एस टी मांडणी या स्वरूपात करायचे करूया मग पी आर चा वर्ग पी एस चा वर्ग आपला क्यू आर एस टी सुरुवातीला घ्यायचा आहे क्यू आर गुणिले एस टी अधिक क्यू आर छेद दोन कंसाचा वर्ग जसं हे सिद्ध केलं जसं हे पहिलं सिद्ध केलं तसंच दुसरं देखील आपला सिद्ध करता येईल हे कसं केलं पा पुन्हा काय केलं की पी एस पी आर वर्ग पी आर हित आहे पी एस हित आहे त्यामुळे एवढाच त्रिकोण घेतला हा त्रिकोण कसला आहे विशाल कोण त्रिकोण आहे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे विशाल कोण त्रिकोणाची उंची ही त्रिकोणाच्या बाहेर असते एवढी मी आकृती काढून घेतली मग इथं काय केला विशाल कोण त्रिकोणाचा गुणधर्म वापरला आणि एस आर प्रश्नाकडे बघितलं एस आर नाही म्हणून गोल केलं एस आर ची किंमत एक चे दोन क्यू आर ठेवली आणि आपलं उत्तर मिळालं आता चला असंच काय करूया आपण दुसरं गणित देखील सोडूया चला पहा दुसऱ्या गणित काय दिले पहा पी क्यू चा वर्ग तर पी क्यू चा वर्ग कुठे पहा इथं पी क्यू चा वर्ग पी एस चा वर्ग पी एस म्हणजे हा त्रिकोण घ्यावा लागला कुठला हा त्रिकोण मी काय करतो इथून खालची जी आहे हे खालचं पुसतोय तुम्ही ह्या आल्या उत्तरला चौकोन करा एक नंबर लिहा किंवा आन्सर फर्स्ट म्हणा आता पहा पी क्यू दुसऱ्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे पी क्यू चा वर्ग पी क्यू इथं आहे पी एस इथं आहे मग हाच त्रिकोण घ्यायचा आहे पी क्यू एस म्हणजे मध्ये आहे नाव सांगा या त्रिकोणाचं पी क्यू एस इन ट्रायंगल पी क्यू एस या त्रिकोणामध्ये पी क्यू चा वर्ग पी क्यू चा वर्ग म्हणजे ह्याच्या समोरची बाजू कोण कुठला आहे हा कोण आहे अँगल एस इज अक्यूट अँगल कोण एस हा काय आहे लघुकोन आहे कोण एस हा लघुकोन आहे एस हा का घेतला हे पहा पी क्यू च्या समोरचा कोण घ्यायचा पी क्यू च्या समोरचा कोण आता मग लघुकोन त्रिकोणाचं सूत्र वापरायचं काय सांगतो सूत्र पहा हा आता ह्या गणितामध्ये पहा सिद्ध कसं करतोय कोण एस च्या समोरची बाजू कोण आहे पहा पी क्यू चा वर्ग पी क्यू चा वर्ग बरोबर पी एस चा वर्ग पी एस पी एस पी एस चा वर्ग अधिक दो अधिक क्यू एस चा वर्ग वजा दोन वेळा क्यू एस गुणले एस पासून टी पर्यंत एस टी आता आपल्याला प्रश्नाकडे बघायचं आहे आणि इथं बघायचं आहे जे नको आहे त्याला गोल करायचं बोट ठेवतोय हा प्रश्न हे सूत्र वापरलं त्यामध्ये पी क्यू हवाय हो हवाय पी एस हवाय हो हवाय क्यू आर इथं काय आलंय क्यू एस ना गोल करू क्यू एस आलंय ना गोल करू कारण की वर्ग नाहीये क्यू एस त्यामुळे एस टी हो आहे जे गोल केले त्याच्या वेळी किंमत लिहायची चला लिंक काढूया मग पी क्यू वर्ग पी एस वर्ग क्यू एस ची किंमत काय आहे क्यू आर छेद दोन कंसाचा वर्ग दोन क्यू एस ची किंमत काय आहे एक छेद दोन क्यू आर गुणिले एस टी दोन दोन कॅन्सल काय होईल पा पी क्यू वर्ग पी एस वर्ग क्यू आर छेद दोन कंसाचा वर्ग वजा क्यू आर गुणिले एस टी प्रश्नाकडे बघायचं क्यू आर छेद दोन हे शेवटी लिहिले ते शेवटी लिहूया पी क्यू चा वर्ग पी एस चा वर्ग वजा क्यू आर गुणिले एस टी अधिक क्यू आर छेद दोन कंसाचा वर्ग बाळ या स्वरूपात
प्रश्न क्रमांक तिसरा हा सॉल्व झाला पा. प्रश्न क्रमांक तीन हा अतिशय महत्त्वाचा आहे. असे स्वरूपात तुम्हाला सिद्ध करा असे प्रश्न तुम्हाला आता प्रॉब्लेम सेटमध्ये पण आपल्याला बघायचे आहेत. त्यामुळे ह्या गणिताची तुम्ही प्रॅक्टिस करा. क्रमांक चार काय दिलाय पा, प्रश्न वाचूया आपण, चर्चा करूया. इंट्रॅंगल एबीसी, एक त्रिकोण एबीसी नावाचा एक त्रिकोण आहे, त्यामध्ये पॉइंट एम इज मिड पॉइंट, एम हा मध्यबिंदू आहे. कोणाचा? साइड बीसी. साइड बीसी मग एक त्रिकोण आहे एबीसी, या एबीसी त्रिकोणामध्ये एम हा बीसी चा मध्यबिंदू आहे. मग आपल्याला आकृती काढून घ्यावी लागल. चला मी आता आकृती काढून घेतो. पा एक त्रिकोण काढतोय, त्रिकोण, त्या त्रिकोणामध्ये एबीसी नावाचा त्रिकोण आहे, त्यामध्ये एम हा मध्यबिंदू आहे, एम हा मध्यबिंदू आहे. तर तुम्हाला त्यांनी दिले पा, इफ जर एबीचा वर्ग आणि एसीचा वर्ग 290 आहे, एम चं माप आहे 8 सेंटीमीटर, तर बीसीचं माप काढा. मग काढायचं कसं? चला पाहूया. पहिल्यांदा मी काय करतोय, जे काय दिलंय ते लिहून घेतो. पा इन ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये एम हा काय आहे, मिड पॉइंट आहे बीसीचा, किंवा आपण असं पण म्हणता येईल एम इज मेडियन. एम इज मेडियन, एम हा मध्यगा आहे, एम ही मध्यगा आहे. मग एखाद्या त्रिकोणामध्ये मध्यगा असेल तर आपण अपोलोनियसचा प्रमेय वापरतो. मग इथं वापरूया अपोलोनियस थेरम. काय सांगतो अपोलोनियसचा गुणधर्म किंवा प्रमेय काय सांगतो? का एबीचा वर्ग अधिक एसीचा वर्ग, एबीचा वर्ग अधिक एसीचा वर्ग बरोबर 2 वेळा एएमचा वर्ग अधिक अधिक हे घ्या किंवा हे घ्या 2 वेळा बीएमचा वर्ग, तर किंमत लिहूया. आता मला एबीची किंमत माहिती आहे, एसी सॉरी ह्या दोघांच्या बेरजेची किंमत माहिती आहे 290, ह्याची पूर्ण किंमत आहे 290. प्रश्नामध्ये ह्याची किंमत किती आहे? 290. मग ते लिहून घेतो का 290 बरोबरच खाली बरोबरच. आता एएम किती आहे? 8 आहे, 2 ला 2 आहे असे लिहितोय. एएम ची किंमत 8 आहे, याचा वर्ग अधिक 2 बीएम चा वर्ग. खालच्या बघा 290 8 चा वर्ग 64, 2 बीएम चा वर्ग 290, 4 × 8 6 × 12 बीएम चा वर्ग अधिक इकडाला वजा होईल. 290 मधून 128 गेले वजा बाकी एखाली माणुकाला नसेल तर तोंडी कोळी. आपण 10 × 8 गेले, 0 × 8 जात नाही म्हणून 10 × 8 गेले 2 उरले, घेतलेला हातचा देऊन टाकू 2 × 1 = 3. 6 × 3 गेले 9 × 3 गेले 6 उरले. पुढं पहा 2 × 1 गेले 1 162 2 बीएमचा गुणिले 2 इकडे भागिले गुणिले 2 इकडे भागिले. भागाला 2 × 1 = 2, 2 × 8 = 16, 2 × 1 = 2, बीएम चा वर्ग बरोबर 81, स्क्वेअर रूट वर्गमूळ बीएम बरोबर 9. बीएम ची किंमत काय बाळानो? 9. आता आपल्या बीएम नको आहे, आपल्या काय हवाय? बीसी हवाय. परंतु बीएम बरोबर एमसी बरोबर 9, का एम हा काय आहे? मध्यबिंदू आहे. कारण एम इज मिड पॉइंट ऑफ बीसी, म्हणून बीएम आणि एमसी कसे सेम सेम आहेत. आता पूर्ण बीसी कसं तयार होईल? बीएम प्लस एमसी 9 × 9 = 18 सेंटीमीटर. बीसीची लांबी 18 सेंटीमीटर. या स्वरूपात बाळांनो प्रश्न क्रमांक 4 हा सोपा आहे. याच्यामध्ये अपोलोनियसचा गुणधर्म वापरून आपण हे गणित सोडवलं आहे. यासाठी तुम्ही काय करायचं आहे,
सर्व सूत्र तुमचे पाठ असणं महत्त्वाचं आहे. आकलनीयस गुणधर्म असेल किंवा काटकोन त्रिकोण कसं वापरायचं, सॉरी लघुकोन त्रिकोण कसं वापरायचं किंवा विषमकोन त्रिकोणाचं सूत्र कसं वापरायचं हे तुम्हाला समजायला पाहिजे. आणि ते कुठलीही आकृती दिली तर त्या आकृतीवरून तुम्हाला ते लिहायला यायला पाहिजे. बाळू आता आज आपण प्रश्न पाचवा पाहतो. बा क्वेश्चन नंबर फाईव्ह, सॉरी आता आज आपण नाही, चला प्रश्न क्रमांक पाच काय दिलाय पाहूया. प्रश्न क्रमांक पाच, रेक्टॅंगल पी क्यू आर एस, पी क्यू आर एस हा एक आयत आहे. त्यामध्ये तुम्हाला काय केलंय, एपी, एपी ही काय आहे, पॅरलल टू पी क्यू अँड एस आर. एपी ही पॅरलल टू पी क्यू अँड एस आर हे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलं आहे. मी प्रश्नातला थोडासा भाग लिहून घेतलाय कारण मला जागा पुरणार नाही, त्यामुळे थोडासा भाग लिहून घेतलाय. प्रश्न काय दिलाय मी सांगतो बा. त्रिकोण पी, सॉरी चौकोन पी क्यू आर एस हा एक आयत आहे. यामध्ये ए बी ही काय आहे, पॅरलल टू पी क्यू पॅरलल टू एस आर दिलेला आहे. आणि सिद्ध करायचंय काय करायचं, आपण टी एस चा वर्ग, आकृतीमध्ये टी एस कुठे पाहिजे आहे, आणि टी क्यू चा वर्ग आकृतीमध्ये टी क्यू इकडे आहे, बरोबर टीपी चा वर्ग, टीपी चा वर्ग टी आर चा वर्ग, ह्या मधल्या ज्या रेषा आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज, हे आणि हे ह्या वर्गांची बेरीज, बरोबर ह्या वर्गांची बेरीज आपल्याला सिद्ध करायचंय. हा प्रश्न महत्वाचा, तुम्हाला पुस्तकामध्ये स्टार केले, याचा अर्थ हा प्रश्न आयएमपी आहे. चला मग हा प्रश्न व्यवस्थित समजून घेऊया. पहिल्यांदा काय करूया, ज्या काही गोष्टी दिल्या आहेत ते लिहून घेऊया. चौकोन ए पी क्यू आर एस, पी क्यू आर एस इज क्वाड्रेटल, पी क्यू आर एस इज रेक्टॅंगल, मराठीमध्ये आयत, चौकोन पी क्यू आर एस हा आयत आहे. सॉरी ए बी समांतर काय दिले पा, ए बी पॅरलल टू पी क्यू पॅरलल टू एस आर. ए बी ही कशी आहे, पी क्यू आणि एस आर ला समांतर आहे हे प्रश्नामध्ये आपल्याला दिलं आहे. मग आता ए बी ही काय झालं पा, हा देखील लंब आहे, हा लंब आहे, समांतर आहे, म्हणजेच अँगल ए, अँगल ए अँगल बी 90 डिग्री, अँगल ए बरोबर 90 डिग्री, अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. ए आणि बी कसे आहेत, 90 डिग्री आहेत. तुम्हाला प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, काय सांगितलंय, पी क्यू आर एस हा काय आहे, आयत आहे. पी क्यू आर एस हा आयत आहे, ए बी समांतर, ए बी समांतर पी क्यू समांतर एस आर. आणि प्रश्नामध्ये तुम्हाला हे पण सांगितले पा, आता पा वर एक आयत आहे, खाली एक आयत आहे, त्यांची नाव लिहितो मी. वर पा क्वाड्रेटल पी क्यू बी ए, पी क्यू बी ए आणि इज रेक्टॅंगल हा आयत आहे. तसेच खाली पा ए बी आर एस, ए बी आर एस इज रेक्टॅंगल. आता मला सांगा हा पी क्यू बी ए, पी क्यू बी ए हा आयत आहे, ह्या आयतामध्ये, ह्या आयतामध्ये ही जी बाजू आहे ना, ए पी आणि क्यू बी हे काय सेम असणार आहे, आयताच्या समूह बाजू कशा असणार आहेत, सेम असणार आहेत, पी ए कॉन्ग्रंट क्यू बी. तस ए एस बरोबर काय येईल पा, ह्याला एक नंबर देऊया चौकोन करूयाला. तस ए एस बरोबर काय येईल, बी आर, ए एस बरोबर बी आर, कारण आयताच्या सम्मुख बाजू अपोजिट साइड ऑफ रेक्टॅंगल, अपोजिट साइड ऑफ रेक्टॅंगल, अपोजिट साइड ऑफ रेक्टॅंगल आयताच्या ह्या सम्मुख बाजू आहे. आता पुढे पहा, आता प्रश्नाकडे बघूया. प्रश्नामध्ये काय दिले पा, टी एस सीधा पा, टी एस, टी एस अधिक टी क्यू चा वर्ग, टीपी चा वर्ग अधिक टी आर चा वर्ग.
बाळांनो हे जे गणित आहे हे गणित तुम्हाला दोन तीन प्रकारे ही गणित सोडवता येतो। मग तुम्हाला सोपं व्हावं, तुम्हाला लगेच सुटावं किंवा समजावं लवकरात लवकर यासाठी मी ह्या गणितामध्ये पायथागोरस प्रमेयाच्या स्वरूपात पायथागोरस प्रमेयाच्या सूत्रानुसार हे गणित मी सोडून दाखवतोय। म्हणजे ते समजायला पण सोपं आहे आणि लगेच तुम्हाला ते कळेल पण। चला आता मी हे गणित सोडवतोय कसं। आता प्रश्नाकडे बघतोय टी एस चा वर्ग। आता टी एस हा कुठे आहे पा, टी एस हा येत आहे, मी रंग होतोय, टी एस येत आहे ह्याला रंग होतो। ह्या टी एस जो आहे एवढाच त्रिकोण घेतोय, त्रिकोणाचं नाव पा इन ट्रायंगल टी ए एस, टी ए एस यामध्ये पायथागोरस सूत्र वापरतो, पायथागोरस थेरम, पायथागोरस चे सूत्र काय होईल पा, टी एस चा वर्ग, टी एस चा वर्ग ए एस चा वर्ग अधिक ए टी चा वर्ग। नंबर तीन घेऊया, जसं हित काढलं दोन नंबरला पहा टी क्यू आहे, टी क्यू कुठं आहे ते पण रंगूया। एक ह्याला तीन नंबर दिले आपण, तीन नंबर दिले इथं रंगवतोय, आता त्या त्रिकोणाचं नाव लिहितोय पहा काय पण नाव टी बी क्यू इन ट्रायंगल टी बी क्यू यामध्ये देखील पायथागोरस थेरम वापरतो, शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्ही पीटी पायथागोरस थेरम। मग इथं काय होईल पा पायथागोरस थेरम, पी टी क्यू चा वर्ग, टी क्यू चा वर्ग बरोबर टी बी चा वर्ग अधिक बी क्यू चा वर्ग। आकृतीकडे बघायचं आहे त्यानुसार हे मी लिहिले पा टी बी चा वर्ग। समीकरण नंबर चार काय केलं पा, हे ह्या त्रिकोणामध्ये टी क्यू चा वर्ग टी बी चा वर्ग अधिक बी क्यू चा वर्ग, समीकरण नंबर चार। समीकरण दोन मिळालं, समीकरण सॉरी समीकरण तीन आणि चार काढले मी, इकडची बाजू काढली पा, आता इकडची पण तसं काढूया। टीपी, टीपी कुठल्या त्रिकोणात आहे मी म्हटल्यास लाल पेनी रंगवतो पा, टीपी इथं आहे पा, या इथं आहे टीपी हा त्रिकोण, त्या त्रिकोणाचं नाव घेऊया त्रिकोण पी ए टी इन ट्रायंगल पी ए टी, इथं पायथागोरस थेरम वापरायचं आहे। काय होईल पा, इथं पी टी चा वर्ग बरोबर पी ए चा वर्ग ए टी चा वर्ग। समीकरण नंबर चार आहे तर पाच दिव्या। आता टी आर आहे, टी आर इथं आहे पा, मग या त्रिकोणामध्ये नाव त्रिकोणाचं इन ट्रायंगल टी बी आर पी टी पायथागोरस थेरम वापरूया, टी आर चा वर्ग टी बी चा वर्ग अधिक बी आर चा वर्ग, समीकरण नंबर सहा। आता पहा आम्हाला काय केलं, आपण प्रश्नाकडे बघितलं, या प्रश्नामध्ये टी एस कुठं आहे बघितलं, इथं आहे, हा त्रिकोण घेतला पायथागोरस सूत्र, दोन नंबर टी क्यू कुठे बघितलं इथं आहे टी क्यू पायथागोरस सूत्र वापरले आहे त्रिकोणामध्ये, तीन नंबरला टी पी कुठे बघितलं इथं आहे पायथागोरस सूत्र, चार नंबरला टी आर कुठे बघितलं इथं टी आर आहे ह्या त्रिकोणात पायथागोरस सूत्र वापरलं। आता आपल्याला कुणाची बेरीज करायची, हे पहा टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर, टी एस इथं टी क्यू इथं आहे, तीन आणि चारची बेरीज करायची, काय करायचे तीन नंबर आणि चार नंबरची बेरीज करायची। मग करूया इक्वेशन थ्री प्लस इक्वेशन फोर, इक्वेशन थ्री प्लस इक्वेशन नंबर फोर, मराठीमध्ये समीकरण तीन अधिक समीकरण चार करू, मग काय होईल पा,
टी एस चा वर्ग अधिक टी क्यू चा वर्ग बरोबर ए एस चा वर्ग अधिक ए टी चा वर्ग अधिक टी बी चा वर्ग अधिक टी बी चा वर्ग अधिक बी क्यू चा वर्ग या स्वरूपात काय मिळालं मला हे समीकरण मिळालं नवीन समीकरण मिळालं या दोघांची बेरीज काय केली प्रश्नामध्ये बेरीज केली त्यामुळे मी हे टी एस आणि टी क्यू तीन नंबर आणि चार नंबर तीन नंबर आणि चार नंबरची मी बेरीज घेत मग ह्या बेरीजेमध्ये ह्या बेरीजेला काय करतोय चौकोन करतोय त्या चौकोन करून एक समीकरण येतोय आता एक दोन तीन चार असं लिहिल्यानंतर कन्फ्युजन होईल त्यामुळे मी काय करतोय ए कॅपिटल ए नावाचं समीकरण लिहितोय पहा समीकरण लिहितोय कॅपिटल ए कॅपिटल ए इथपर्यंत समजलं का पहा आता पुढची पाहिजे टीपी चा वर्ग आणि टी आर चा वर्ग कुठे पहा टीपी इथं आहे टी आर इथं आहे पाच आणि सहा पाच आणि सहाची बेरीज करू समीकरण पाच आणि समीकरण सहा यांची बेरीज करू इक्वेशन नंबर फाईव्ह प्लस इक्वेशन नंबर सिक्स यांची बेरीज ह्या दोघांची बेरीज पीटी चा वर्ग टी आर चा वर्ग बरोबर पी ए चा वर्ग अधिक ए टी चा वर्ग अधिक टी बी चा वर्ग अधिक बी आर चा वर्ग आता याला आपण मी काय करतोय चौकोन करतोय याला बी नाव देतो इक्वेशन नंबर बी आता पहा इक्वेशन ए आणि इक्वेशन बी ह्या दोन्हीकडे बघायचं आहे इक्वेशन ए आणि इक्वेशन बी ह्यामध्ये काय काय सेम आहे हे पहा आपलं ही बाजू सेम सेम आहे सिद्ध करायचं आहे ही बाजू आणि ही बाजू सेम सेम आहे ते सिद्ध करायचं आहे मग तिकडची बाजू सेम सेम असली पाहिजे कुठली इकडची बाजू इकडची बाजू सेम सेम आहे का असं तर मी टिक करतोय पहा या दोन्ही समीकरणामध्ये मला हे आणि हे समीकरण समोरासमोर आणायचंय मग यासाठी इकडची बाजू सेम आहे का बघूया आता पहा पी आहे का नाही एटी आहे का एटी हो आहे टिक करूया टिक करू टीबी आहे हो टीबी आहे टिक करू आता पीए पीए इथं नाहीये बी आर इथं नाहीये मग मी काय करतो पीए ची किंमत काय आहे बाणू क्यूबी आहे आणि बी आर ची किंमत काय एस ते पुढच्या पायाला मानून ठेवतो बा काय करतोय आहे समीकरण लिहितोय पीटी चा वर्ग पीटीच्या वेळी टीपी हवाय त्यामुळे मी पीटी मागे पुढे किती तरी चालतोय बा टीपी चा वर्ग टी आर चा वर्ग पीए पीएच्या ऐवजी पीएची किंमत काय क्यूबी क्यूबी किंवा बी क्यू बी क्यू चा वर्ग एटी वर्ग एटी वर्ग टीबी टीबी वर्ग बी आर बी आर ची किंमत काय पा बी आर एस बी आर ची किंमत काय एस आपल्या एस हवाय ना त्यामुळे बी आर ची किंमत काय करतो मी ह्या बी आर च्या ऐवजी एस लिहितो पा एस चा वर्ग आता ह्याला चौकोन करतो समीकरण नंबर बी येतोय पा इक्वेशन बी इक्वेशन नंबर बी आता हे इक्वेशन वन ए अँड बी इक्वेशन ए अँड इक्वेशन बी कसे आहेत सेम सेम आहे कुठले डावी साइड सेम सेम आहे म्हणून उजवी साइड कशी असणार आहे सेम सेम ही पहा इकडची बाजू आणि इकडची बाजू सेम सेम आहे कारण की यामध्ये मी काय केलं ह्याची किंमत ठेवली ज्या किमती त्याला गोल करतोय पहा मी ह्याची किंमत आणि ह्याची किंमत ह्या एक आणि दोन वरून ठेवली पहा त्यामुळं हे नवीन इक्वेशन मिळालं हे एक नंबर ए आणि बी नंबर सेम सेम आहे कुठले या ही बाजू सेम सेम आहे म्हणून काय पहा आपल्या प्रश्नाकडे बघा टी एस चा वर्ग टी एस चा वर्ग टी क्यू चा वर्ग टी क्यू चा वर्ग बरोबर टीपी चा वर्ग अधिक
टी आर चा वर्ग। या स्वरूपात आपलं जे काय आपल्याला साध्य करायचं होतं ते साध्य सिद्ध झालं। बाळांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे, ह्या प्रश्नाची पुन्हा पुन्हा तयारी करा जेणेकरून हा प्रश्न तुमचा परफेक्ट होईल। अशा प्रकारे आपलं 2.2 हा अभ्यास संपला पा, हा अभ्यास महत्त्वाचा आहे।